असंख्य ग्राहकांची पहिली पसंती समर्थ फर्निचर अँड मॉल। खास तुमच्या सोनुलीसाठी आम्ही घेऊन आलो आहोत मनापासून बनवलेल्या फर्निचरचा भव्य नजराणा, फक्त 31,000 रुपयांपासून पॅकेज सुरू। मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या आपल्या हक्काच्या शोरूमला। समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर, सह्याद्री मोटर शेजारी, घुलेवाडी। संपर्क 92 84 25 76 19 आणि 95 527 51 727। मी साईबन पाहायला मला हा योग आला खरंच, याचं किती कौतुक करावं हा मोठा प्रश्न माझ्या पुढंच पडला आहे की ज्याने हे सगळं प्राप्त केलं स्वर्गासारखं वाटायला लागलं। स्वर्गासारखं स्वर्गात काय हे माझ्या ज्यावेळेला निदर्शनास आलं त्यावेळेला माझा हृदय भरून गेले। साईबन हे काही सामान्य नाही, किती किती झाडं आहेत, किती किती सगळे जमीन केली त्या ठिकाणी त्यांनी निनिराळ्या तऱ्हेचे फळं फुलं, आणि हे जर पाहिलं गेलं तर आयुष्यामध्ये मनुष्याला दुसरी कशाचीही आठवण होणार नाही। प्रगती ही अतिशय मोलाची बाब आहे। डॉक्टरनी हे जे काम केलं याला जे पैसे लागले असतील आता मी काय देऊ शकू असा माझ्या पुढे मोठा प्रश्न पडला की हा, पण मी आज त्यांना शुभाशीर्वाद देतो। दोन्ही म्हणजे मला आनंद कशाचा वाटला की ज्याने हे चांगल्या दर्जाचं काम केलं हे आयुष्यात कोणीही करणार नाही अशी माझी बालंबार खात्री होऊन चुकलेली। जीवनामध्ये समाधानी असल्याशिवाय नाही, हे जोडपं नक्की समाधानी एवढं मला दिसायला लागलं का। हे साईबन बघितलं, साईबन आता जर मला नाही वाटत की मी कुठं चौकडे हिंडलेलं आहे, पण मला काय पाहायला नाही मिळालं। मात्र मी श्री श्री रवी शंकरजीच्या तिकडे गेलो होतो आणि ते त्यांचं जे येते त्यांनी तसं नाही काय केलेलं, त्यांचं वेगळंच काम आहे। तर श्री श्री रवी शंकरनी मला तिथं नेऊन त्यांचा त्यांनी माझा सत्कार केला, त्या ठिकाणी मी पाहिलं, पण इतकं उत्कृष्ट नाही एवढं मात्र माझ्या पूर्ण ध्यानात आलेलं आहे एवढंच मी जाता जाता सांगतो। आणि आज उद्घाटन होतं हुरड्याचं, आता आम्हाला काय शेतकऱ्याला, पण एक हे आज इथं ती भट्टी पेटून त्याने आपल्याला हुरड्याचं आमंत्रण दिलं आणि हे सगळं दाखवलं, याच्याबद्दल मी त्यांचं पाहिल्याने हार्दिक अभिनंदन करतो। आणि हे जे चाललेलं काम आहे सगळं त्याला माझा आशीर्वाद आहे, त्याकरता मी आता व सगळ्या गोष्टीतून मी मात्र कुठे गेलो तर सांगितलं शहरात मला फार मोठमोठ्या ठिकाणी जावं लागतं की बा हे साईबन बघा, त्याच्याशिवाय पर्याय नाही। आणि साईबनमध्ये काय केलं तसं तुम्ही पण काही करायला लागा, इथं मुलं शाळा काय किती झाडं सगळ्यांनी ओतप्रोत भरलेलं माझ्या अंतकरणाला फार मोठा आनंद झाला, त्या आनंदाला पारा वारणार ही गोष्ट मात्र निश्चित खरी। अच्छा धन्यवाद देतो आदरणीय भापकर गुरुजी आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्वांना हवा हवसा वाटणारा आणि खूप लोक ह्या दिवसाची वाट बघतात आणि साईबनमध्ये हुरडा कधी सुरू होणार यासंबंधी खूप जणांचे फोन यायला सुरुवात झालेली आहे। आणि मला सांगायला आनंद होतो की आदरणीय राजारामजी भापकर गुरुजी यांच्या शुभाशीर्वादाने आज त्या हुरड्याच्या भट्टीचं पूजन झालं आणि हुरडा महोत्सवाला प्रारंभ झाला। सर्व मान्यवर आज इथे उपस्थित आहेत आणि आपण आपल्या सहकुटुंब सर्व परिवार मित्रांसह साईबांचा जो आनंद आहे तो हुरड्याबरोबर वनभोजन आणि अख्खा दिवस निसर्गाबरोबर यासाठी नक्कीच साईबन तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे। आपण जरूर जरूर ह्या हुरडा महोत्सवामध्ये सहभागी व्हावे आणि साहेबांचा आनंद आपण जाताना बरोबर घेऊन जावा एवढीच नम्र विनंती। नमस्कार, मी डॉक्टर सुधा कांकरिया, आपणा सर्वांना सांगण्यास खूप आनंद होत आहे की आज साईबनमध्ये हुरडा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। आदरणीय भापकर गुरुजी यांनी पूजन करून याचा शुभारंभ केलेला आहे। हुरडा म्हणजे एक भारतीय पक्वान आहे आणि अस्सल भारतीय पक्वान आहे आणि त्याची तोड कशालाही नाही।
हे असं एक पक्वान आहे की जे आपल्याला आनंद पण देतं, आपल्या कुटुंबियांसोबत, आपल्या मित्रमंडळींसोबत आपल्याला एकमेकांच्या सहवासाचाही आनंद मिळतो. त्यासोबतच हुरडा असं एक अन्न घटक आहे की ते आपल्या शरीराला निरोगी बनवतं आणि मनसुद्धा प्रसन्न ठेवतं. आपल्या शरीराला आवश्यक असणारी सगळी व्हिटॅमिन्स आहेत, प्रोटीन्स आहेत, मिनरल्स आहेत, हे याच्यातून आपल्याला मिळतातच मिळतात. परंतु यासोबतच साईबनमध्ये आपल्याला निसर्गाचा आनंद पण घेता येतो. फुललेली फुलं आपल्याला पाहता येतात, बहरलेली वनराई आपल्याला पाहता येते आणि निसर्गाच्या सोबत आपल्या जो काही मनाचा विरंगुळा आहे आणि मनाची लय आणि निसर्गाची लय हे आपण साधू शकतो आणि एक अलौकिक असा आनंदही आपण घेऊ शकतो. तर हे सगळं आपलं वाट पाहत आहे. सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की आपण या हुरड्याचा लाभ घ्यावा. हुरडा कोवळा आहे, लुसलुशीत आहे, गोड आहे आणि खाल्ल्यानंतर जो काही आनंद मिळतो तो आनंद हा शब्दामध्ये सांगता येण्यासारखा नाही. तर आपण सगळ्यांनी इथे यावं आणि या हुरड्याचा आणि हुरडा महोत्सवाचा आनंद घ्यावा अशी विनंती मी साईबन परिवारातर्फे करते. धन्यवाद.